नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपचे फॉर्म हे सुरू झालेले आहेत तुमचे महा डी बी टी या साईटवरती बघा मी भिसे सर लेक्चरर ॲट पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी, मी फक्त आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि ई एम यम टेकला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहेत बघा या व्हिडिओमध्ये मी जवळपास सर्व ज्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत त्या सर्व स्कॉलरशिपबद्दल इन्फॉर्मेशन देईल तसेच डॉक्युमेंट कोणते रिक्वायर आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल बघा जसं की एस सी एस टी विजय एन टी ओ बी सी ई बी सी त्यानंतर निर्वाह भत्ता काय असतो पंजाबराव देशमुख वसतिगृहाचं नेमकी काय प्रोसिजर आहे याबद्दल सर्व डिटेलमध्ये बघूया सर्वप्रथम बघा एस सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी आपण हे इन्फॉर्मेशन बघणार आहे तर बघा सर्वप्रथम एस सी जे स्टुडंट आहेत ते अंडर येतात सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटच्या अंडर ठीक आहे तर बघा याची इलिजिबिलिटी काय आहे तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी एक तर स्कॉलरशिप असते आणि दुसरी फ्रीशिप असते तर ह्या दोन्हीमध्ये नेमका डिफरन्स काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा स्कॉलरशिप कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते ज्या विद्यार्थ्याचं इन्कम हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि ज्या विद्यार्थ्याचं इन्कम हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला फ्रीशिप मिळत असते बघा हा बेसिक डिफरन्स आहेत दोन्हीमध्ये फ्रीशिप आणि स्कॉलरशिपमध्ये ठीक आहे तर बघा इलिजिबल फ्री स्कॉलरशिपसाठी डॉक्युमेंट कोणते लागतात तर सर्वप्रथम डोमेसाईल महाराष्ट्र कॅन्डिडेट डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल किंवा जर तुमच्या लिव्हिंगवरती म्हणजेच टी सीवरती प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र जर मेन्शन असेल तर तुम्हाला डोमेसाईलची गरज नाही आहे अदरवाईज तुम्हाला डोमेसाईल अपलोड करावं लागेल त्यानंतर बघा स्टडींग इन पॉलिटेक्निक बीई किंवा ईमध्ये जर तो स्टडी करणार असायला पाहिजे त्यानंतर इन्कमचं सांगितलंच मी त्यानंतर नॉट अटेंड अदर प्रोफेशनल कोर्स म्हणजे डिप्लोमा सोडून त्यानं दुसरा कोणताही कोर्स केलेला म्हणजे अप्लाय केलेलं नसायला पाहिजे त्यानंतर बघा नॉट मोर दॅन टू इयर ड्रॉप म्हणजे काय तर सपोज डिप्लोमा असेल त्याचा तीन वर्षाचा तर तीन वर्षामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त दोन वर्ष गॅप पाहिजे म्हणजे दोन वेळेस तो वाय डी झाला तरी इलिजिबल आहे पण दोनपेक्षा जास्त वर्ष जर तो वाय डी झाला असेल म्हणजेच इयर डाऊन झाला असेल तर असा विद्यार्थी इलिजिबल नाही आहे ठीक आहे तसेच बघा डिग्रीचा कोर्स जो आहे ठीक आहे डिग्रीचा म्हणजे इंजिनिअरिंग कोर्स जर करत असेल तो चार वर्षाचा चार ऐवजी जर सहा वर्ष त्याला लागत असतील तरी त्याला स्कॉलरशिप मिळते पण सहा वर्षापेक्षा जास्त जर त्याला कालावधी लागत असेल कम्प्लीट करायला तर तो इलिजिबल नाही आहे त्यानंतर बघा सेवंटी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स कंपल्सरी आहे ठीक आहे आता हे अटेंडन्स तुम्ही म्हणाल की कसं काय मेन्शन होईल तर ते कॉलेजवाले तुमचं चेक करतील ठीक आहे तर याचे बघा बेनिफिट काय आहेत तर ट्यूशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत आहे त्यानंतर डेव्हलपमेंट फीसमध्ये पण हंड्रेड पर्सेंट सवलत आहे तसेच मेंटेनन्स अलाऊन्स पाचशे पन्नास रुपये पर मंथ त्या विद्यार्थ्याला मिळतो आणि एक्झाम फीमध्ये पण सवलत आहे ठीक आहे तर हे बेनिफिट जे स्कॉलरशिप घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना मिळतात तर बघा आता फ्रीशिपमध्ये विद्यार्थ्यांना काय भेटतं तर हे सर्ववरील जो इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया आहे तो सर्व आहे फक्त इन्कमची लिमिट जी आहे त्याची अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर फ्रीशिपवाल्या विद्यार्थ्यांना बघा ट्युशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत असते डेव्हलपमेंट फीजमध्ये पण हंड्रेड पर्सेंट आणि एक्झाम फीमध्ये पण हंड्रेड पर्सेंट सवलत असते फक्त त्या विद्यार्थ्याला मेंटेनन्स अलाउन्स जो आहे पाचशे पन्नास पर मंथ मिळतो स्कॉलरशिपवाल्या विद्यार्थ्याला तो मेंटेनन्स भेटणार नाही ठीक आहे आय होप तुम्हाला फ्रीशिप आणि स्कॉलरशिपमधला डिफरन्स समजला असेल ठीक आहे त्यानंतर बघा अदर स्कीम पण असता ठीक आहे जसं की आता मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट स्टडींग इन प्रोफेशनल कोर्सेस आता बघा मेंटेनन्स अलाउन्स जे आहे ते तर मिळतात विद्यार्थ्यांना त्याबरोबर आणखी ऑदर जी स्कीम आहे याच्यामध्ये बघा एलिजिबिलिटी काय आहे तर ला गव्हर्मेंट स्कॉलरशिपचा होल्डर पाहिजे ठीक आहे त्यानंतर बी बीई एम ई पाहिजे त्यानंतर इन्कम जे आहे त्याळीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे आणि तो घरापासून बघा बाहेर राहायला पाहिजे म्हणजे जसं की हॉस्टेलमध्ये असेल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये किंवा आउटसाइड म्हणजे रेंटनं जर रूमवरती राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना बघा बीईच्या विद्यार्थी असेल तर दहा हजार पर इयर मिळता डिप्लोमाचा असेल तर सात हजार पर इयर आणि एम ईचा स्टुडंट असेल तर पाच हजार पर इयर त्याला बेनिफिट मिळतो ठीक आहे आय होप तुम्हाला समजला असेल त्यानंतर बघा स्वाधार योजना काय असते तर स्वाधार योजनेसाठी ज्या कॅन्डिडेटला ॲडमिशन मिळालेलं असतं बट गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये जर ॲक ॲडमिशन मिळालं नाही बघा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ए एस ये, सीसाठी वॅकन्सी असता म्हणजे एस सीचं हॉस्टेल असतं त्या हॉस्टेलमध्ये जर ॲडमिशन भेटलं नाही तर अशा विद्यार्थ्यासाठी बघा ही सवलत असते स्वाधार योजना याचा फॉर्म जो आहे तो ऑफलाईन भरावा लागतो स्वतः डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन त्याला तो फॉर्म सबमिट करावा लागतो याची इलिजिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे बघा दोन इयरपेक्षा गॅप नाही पाहिजे जास्त जा त्यानंतर मिनिमम सिक्स्टी पर्सेंट त्याला मार्क्स हवेत सेवंटी अटेंडन्स पर्सेंट पाहिजे ठीक आहे तर अशा विद्यार्थ्याला बघा पंचवीस हजार रुपये मे मेसचा जो खर्च असतो तो मिळतो त्यानंतर रेसिडेन्सचे बारा हजार मिळतात निर्वाह भत्ता सहा हजार मिळतो अदर पाच हजार असे अठ्ठेचाळीस हजार रुपये स्वाधार योजनेद्वारे विद्यार्थ्याला मिळतात त्यासाठी त्या विद्यार्थ्याला ऑफलाईन अर्ज करावा लागतो आणि त्याची प्रोसिजर जे आहे स्वतः करावी लागते ठीक आहे बघा या याबद्दल जर डिटेल तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन लागलं ला तर तुम्ही महा डी बी डीच्या साईटवरती जाऊन चेक करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा जी एस टीचे विद्यार्थी आहेत एस टीच्या विद्यार्थ्यासाठी काय कंडिशन आहे काय इलिजिबिलिटी आहे बेनिफिट काय आहेत हे बघूया आपण बघा इलिजिबिलिटीमध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट लागतंच त्यानंतर तो डिप्लोमा बीई किंवा एम ईला शिक स्टुडंट असायला पाहिजे इन्कम अडीच लाखाच्या आतमध्ये त्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त गॅप नसायला पाहिजे आणि पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स हवी आहे ठीक आहे तर हे झालं स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यासाठी बघा ट्युशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत मिळते डेव्हलपमेंट फीजमध्ये मिळते मेंटेनन्स अलाउन्स मिळतो या विद्यार्थ्याला पाचशे पन्नास पर मंथ आणि एक्झाम फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत मिळते सेम एस सी स्कॉलरशिपवाल्या विद्यार्थ्यासारखंच बेनिफिट या ठिकाणी मिळतात सेम बघा एस टीच्या विद्यार्थ्यांनाही फ्रीशिप असते जर इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर यालाही तीन याच्यामध्ये सवलत मिळते फक्त फ्रीशिपमध्ये काय तर मेंटेनन्स अलाउन्स जो आहे तो मिळत नाही ठीक आहे त्यानंतर अदर जे आहे स्कीम यामध्ये सेम एस सीच्या विद्यार्थ्यासारखंच याला पण दहा हजार रुपये पर इयर मिळतात ईच्या स्टुडंटसाठी पॉलिटेक्निकच्या स्टुडंटसाठी सात हजार पर इयर आणि एम ईच्या स्टुडंटसाठी पाच हजार पर इयर ठीक आहे फक्त अशा विद्यार्थ्यांना बघा हॉस्टेलचं सर्टिफिकेट लागतं किंवा जर रेंटनं राहत असेल तर तर घरमालकाकडनं त्याला लिहून घ्यावं लागतं त्याचा फॉर्मॅट मी नंतर तुम्हाला देईल ठीक आहे बघा स्वाधार योजना सेम एस टीच्या विद्यार्थ्यासाठी पण आहे जी कंडिशन एस सीच्या विद्यार्थ्यासाठी होती अगदी तीच कंडिशन या एस टीच्या विद्यार्थ्यासाठी पण आहे आ, सेम बघा फक्त याचे बेनिफिट जे आहेत ते ट्यूशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत मिळते डेव्हलपमेंट फीमध्ये हंड्रेड पर्सेंट आणि एक्झाम फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत मिळते जे अठ्ठेचाळीस हजार रुपये स्वाधार योजनेतून मिळत होते एस सी विद्या एस सीच्या विद्यार्थ्यासाठी ते एस टीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ठीक आहे तर हे होतं एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी त्यानंतर बघा स्कॉलरशिप अँड अदर स्कीम फॉर एस बी सी विद्यार्थी एस बी सीचे जे विद्यार्थी असतात तर एस बी सीच्या विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप असते ते ओ बी सी एसई बी सी व्ही जे एन टी एस बी सी वेलफेअर डिपार्टमेंटच्या अंडर येते ठीक आहे अशा विद्यार्थ्याची बघा इलिजिबिलिटी काय आहे तर डोमेसायल सर्टिफिकेट लागतं तो बीई किंवा पॉलिटेक्निकमध्ये असायला हवा त्यानंतर ॲडमिटेड थ्रू कॅप कॅप थ्रूच त्याची ॲडमिशन झालेली पाहिजे त्यानंतर इन्कम लिमिट जी आहे ती एक लाखाच्या आतमध्ये पाहिजे त्यानंतर बघा अदर प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन नसायला पाहिजे दोन वर्षापेक्षा जास्त गॅप नको सेवंटी फाय पर्सेंट अटेंडन्स पाहिजे आणि मिनिमम दोनच मुलं पाहिजे ठीक आहे तर जर तिसरा मुलगा असेल तर त्याला अलाऊ नाही आहे जर तिसरी मुलगी जर असेल सपोज तर ती अलाऊ आहे ठीक आहे तर बघा बेनिफिट काय आहे त्याचे तर ट्युशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत असते मेंटेनन्स अलाउन्सही मिळतो में एकशे नव्वद रुपये पर मंथ आणि एक्झाम फीमध्ये त्याला हंड्रेड पर्सेंट सवलत असते ठीक आहे या विद्यार्थ्यांना बघा डेव्हलपमेंट फीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नसते डेव्हलपमेंट फीस एस बी सीच्या विद्यार्थ्यांना भरावी लागते ठीक आहे त्यानंतर बघा ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फीस टू द एस बी सी स्टुडंट म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं इन्कम एक लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बघा काय बेनिफिट आहे तर ट्यूशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत आहे आणि एक्झाम फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत म्हणजे अशा विद्यार्थ्यांना मेंटेनन्स अलाउन्स जो आहे एकशे नव्वद रुपये पर मंथ तो मिळणार नाही कोणते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं इन्कम हे एक लाखापेक्षा जास्त आहे असे विद्यार्थी एक लाख ते आठ लाखाच्या मध्ये ठीक आहे त्यानंतर अदर स्कीममध्ये बघा इलिजिबिलिटी जी आहे ते स्टुडंट शू शूड इलिजिबल अँड अप्लाईड टू द जी ओ आय पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणजे पोस्ट मॅट्रिक साठी तो अप्लाय केलेला पाहिजे त्यानंतर स्टडिंग इन पॉली बी त्यानंतर इन्कम लिमिट ही एक लाखापर्यंत आहे आणि तो हॉस्टेल बाहेर जर राहत असेल घरापासून दूर लोकलच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळत नाही ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळतो बीईच्या विद्यार्थ्यांचा सात हजार कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पाच हजार आणि एम एच्या विद्यार्थ्यांना पाच हजार त्यानंतर बघा स्कॉलरशिप फॉर व्ही जे एन टी स्टुडंट वी जे एन टी स्टुडंटचं जे डिपार्टमेंट आहे ते सेम आहे एस बी सीच्या विद्यार्थ्यांसारचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या अंडरच येतं ते तर यांची बघा वी जे एन टीच्या स्टुडंटसाठी इलिजिबिलिटी बघा फर्स्ट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट त्यानंतर तो पॉली किंवा बीई मध्ये स्टडी करणारा पाहिजे त्यानंतर कॅन्डिडेट शूड ॲडमिटेड थ्रू कॅप कॅपमधूनच ॲडमिशन झालेलं पाहिजे त्याचं इन्कम सर्टिफिकेट एक लाखाच्या आतमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन नसायला हवं त्यानंतर बघा टू इयर्सपेक्षा गॅप नसायला पाहिजे सेवंटी पर्सेंट अटेंडन्स पाहिजे हे सर्व जे एस बी सीच्या विद्यार्थ्यांना होतं ना तेच बेनिफिट या ठिकाणी पण विजय एन टीच्या विद्यार्थ्यांना मिळतात सेम विजय एन टीच्या विद्यार्थ्यांना स्कॉल डेव्हलपमेंट फीस भरावी लागते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही आणि इकडे बघा जे विद्यार्थी एक लाखापेक्षा एक लाख ते आठ लाखाच्यामध्ये इन्कम असतं अशा विद्यार्थ्यांना मेंटेनन्स अलाउन्स मिळत नाही बाकीचे एक्झाम फी आणि ट्यूशन फीमध्ये हंड्रेड पर्सेंट सवलत मिळते ठीक आहे त्यानंतर बघा अदर स्कीम जी आहे इलिजिबिलिटी तर यामध्ये सेम तो बाहेर जर राहत असेल आणि त्याचं इन्कम जर एक लाखापेक्षा कमी असेल ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना बीईच्या स्टुडंटला सात हजार पॉलीच्या स्टुडंटला पाच हजार आणि एमईच्या स्टुडंटला पाच हजार पर इयर मिळतं ठीक आहे तर असं यासाठी आपल्याला अदर स्कीममध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागतं हे झालं वी जे एन टीच्या स्टुडंटसाठी त्यानंतर बघूया नेक्स्ट कोणतं आहे तर बघा ओबीसी स्टुडंट ओ बी सीमध्ये ऑदर बॅकवर्ड क्लास स्टुडंट्स ठीक आहे यांचंही डिपार्टमेंट सेम आहे ओबीसी एस सी बी सी वी जे एन टी एस बी सी वेलफेअर डिपार्टमेंट बघा ओ बी सीचे जवळपास खूप सारे विद्यार्थी हे ओ बी सी कॅटेगरीचे असतात ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत त्याची इलिजिबिलिटी बघा डोमेसा येईल त्यानंतर तो कोर्से प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन असायला हवं त्यानंतर बघा कॅपमधून ॲडमिशन पाहिजे इन्कम हे एक लाखाच्या आतमध्ये पाहिजे त्यानंतर नॉट uh, मोर दॅन टू इयर्सचा गॅप पाहिजे ठीक आहे दोन वर्षापेक्षा जास्त गॅप नको आहे सेवंटी फाय पर्सेंट अटेंडन्स पाहिजे ही कंडिशन आहे तिसरा मुलगा नको आहे आणि याला सवलत जी आहे ते बघा ट्यूशन फी मिळते फिफ्टी पर्सेंट एक्झाम फीमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळते आणि एकशे नव्वद रुपये पर मंथ मेंटेनन्स अलाउन्सही मिळतो ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं एक लाख ते आठ लाखाच्यामध्ये इन्कम असेल अशा विद्यार्थ्यांना फक्त मेंटेनन्स अलाउन्स मिळत नाही बाकी एक्झाम फी आणि ट्युशन फीमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळते ठीक आहे त्यानंतर बघा मायनॉरिटी जे स्टुडंट आहेत मायनॉरिटीचे स्टुडंटचं डिपार्टमेंट येतं मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बघा अशा विद्यार्थ्याची इलिजिबिलिटी काय तर डोमिसाईल पाहिजे महाराष्ट्रातील त्यानंतर स्टडिंग इन पॉली बी किंवा एम एमध्ये तो स्टडी करत पाहिजे इन्कम सर्टिफिकेट आठ लाखाच्या आतमध्ये पाहिजे त्यानंतर बघा त्यानं अदर कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप किंवा स्टायपनसाठी अप्लाय केलेलं नसायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त ड्रॉप नको आहे आणि सेवंटी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स जर असेल तर अशा मायनॉरिटी कॅटेगरीच्या स्टुडंटला बघा पंचवीस हजार रुपये पर इयर म्हणजे स्कॉलरशिप मिळते ठीक आहे तर जे टोटल फीस असते कॉलेजची त्यामधून पंचवीस हजार रुपये मायनस होतात तर ही जी स्कीम आहे ही मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी स्कीम आहे ठीक आहे त्यानंतर बघा मेन जो आहे टॉपिक आपला ई बी सीचे जे विद्यार्थी आहेत तर सीच्या अंडर कोणते विद्यार्थी येतात तर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमध्ये बघा आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं इन्कम आहे असे विद्यार्थी येतात ओपन कॅटेगरीचे ठीक आहे एलिजिबिलिटी बघा सर्वप्रथम डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल अशा विद्यार्थ्यांना त्यानंतर तो विद्यार्थी डिप्लोमा किंवा ईमध्ये ॲडमिशन पाहिजे कॅन्डिडेट शूड ॲडमिटेड थ्रू कॅप ओनली कॅपमधून जे ॲडमिशन झाले अशाच विद्यार्थ्यांना ईबीसी मिळते त्यानंतर इन्कम लिमिट जे आहे ते आठ लाखापर्यंत आहे त्यानंतर जे ॲडमिशन घेतलेले आहे सपोज त्यांनी इंजिनिअरिंगला घेतली असेल फक्त इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन पाहिजे अदर दुसऱ्या प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन घ्यायला नको आहे त्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त गॅप नको आहे म्हणजेच ड्रॉप आऊट नको आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स आणि तिसरा मुलगा नको आहे घरामध्ये ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना बघा ट्युशन फीमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळते आणि एक्झाम फीमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळते ठीक आहे तर हे बेनिफिट मिळता ए बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना हे जवळपास कोणालाही माहीत नाही आहे ठीक आहे तर याची इलिजिबिलिटी बघा ॲप्लिकंट शूड नॉट अवेल एनी अदर स्कॉलरशिप और स्टायपन त्या विद्यार्थ्यांना स्टायपन किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेलं नसायला पाहिजे त्यानंतर बघा त्याची ॲडमिशन ही कॅप थ्रूच पाहिजे इन्कमची लिमिट आठ लाखाच्या आतमध्ये पाहिजे टू चिल्ड्रन अलाऊ फॉर दिस स्कीम म्हणजे दोनच अपत्य पाहिजे तिसरं आपत्त्य जर असेल तीन नंबरचं आपत्ती असेल तर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही त्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त ड्रॉप आऊट नको आणि फिफ्टी पर्सेंट अटेंडन्स रिक्वायर्ड आहे अशा विद्यार्थ्यासाठी बघा जर विद्यार्थ्याचे पॅरेंट हे रजिस्टर्ड लेबर असतील किंवा अल्पभूधारक असतील तर अशा विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो वीस हजार रुपये पर इयर येते लक्षात त्यामुळे बघा जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये पर इयरचा निर्वाह भत्ता भेटू शकतो जर त्यांचे आई आईवडील हे रजिस्टर्ड लेबर असतील किंवा अल्प उधारक असतील ठीक आहे आणि जर विद्यार्थ्याचं फॅमिली इन्कम हे आठ लाखापर्यंत असेल तर अशा विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये पर इयर काय मिळतं तर निर्वाह भत्ता मिळतो ठीक आहे त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो महा डी बी टी आ, तुम्हाला सर्च करायचं गुगलवरती आणि ती जी साईट ती बघा ही साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मिळेल तर तुम्ही जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या वे वेबसाईटला व्हिजिट करा ठीक आहे तर बघा ई बी सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट लागतात ज्या बॉक्समध्ये राईट टिक क्ले केलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात बघा कॅप अलॉटमेंट लेटर लागतं एस एस सी मार्कशीट लागते टी सी डोमिसाईल रेशन कार्ड इन्कम सर्टिफिकेट बँक पासबुक आधार कार्ड त्यानंतर डिक्लेरेशन ओ फॉर्म एच एस सीची मार्कशीट आणि करंट मार्कशीट ऑल ठीक आहे आता करंट मार्कशीट ऑल हे जे विद्यार्थी रिन्यू करता स्कॉलरशिप त्यांना लागतं जसं की सपोज फर्स्ट इयरमधून तू सेकंड इयरमध्ये जर घेतात सेकंड इयरला जर फॉर्म भरायचं असेल अशा विद्यार्थ्यांना करंटच्या मार्कशीट म्हणजे लेटेस्ट मार्कशीट लागतं ठीक आहे हे झाले बीईच्या विद्यार्थ्यासाठी त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे पी एलवाला पी एल म्हणजे पॉलीची ठीक आहे बी आणि दुसरा एलवाला पॉलिटेक्निक आहे ठीक आहे पॉलिटेक्निकला बघा ट्वेल्थची मार्कशीट लागणार नाही बाकी सगळे डॉक्युमेंट्स लागतील त्यानंतर मायनॉरिटीचं दिलेलं आहे डॉक्युमेंट पुढे एस सी एस टीचे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यानंतर ओबीसी एस बी सी आणि वी जे एन टीचे डॉक्युमेंट दिलेले आहे आणि पुढे निर्वाह भत्ता दिलेला आहे निर्वाह भत्तामध्ये बघा हॉस्टेल सर्टिफिकेट लागतं किंवा भाडे करार लागतो ठीक आहे जर विद्यार्थी हॉस्टेलवर राहत नसेल आणि तो जर भाड्याच्या रूममध्ये राहत असेल तर भाडे करार म्हणून घरमालकाकडनं त्याला ते लिहून घ्यावं लागतं तेव्हा तो निर्वाह भत्तासाठी इलिजिबल आहे ठीक आहे त्यानंतर बघा एक या ठिकाणी ओ बी सी एस बी सी आणि वी जे एन टी याच्यामध्ये डॉक्युमेंट दिलेले आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा जे एस सी एस टीचे विद्यार्थी आहेत त्यांना डिग्रीमध्ये नॉन क्रिमिलियरची गरज नसते ठीक आहे अदरवाईज बाकी सगळे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत सर्व विद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर लागतं तसेच बघा जे डिप्लोमासाठी मुलं आहेत त्या मुलांना वॅलिडिटीची गरज नसते वॅलिडिटी निघतच नाहीत अशा विद्यार्थ्यांची पण जे डिग्रीसाठी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी आवश्यक आहे ठीक आहे तर बघा ही इन्फॉर्मेशन होती तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल त्यानंतर बघा डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केल्यानंतर आता गॅप जो आहे गॅप सर्टिफिकेट जर गॅप असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपच्या वेळेस गॅप सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागेल ठीक आहे तर ही इन्फॉर्मेशन होती बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या डॉक्युमेंट असे कोणते आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे तर हे डॉक्युमेंट तुम्ही दोन दिवसामध्ये कलेक्ट करून ठेवा बघा दोन दिवसानंतर किंवा जमलं तर मी उद्याच ऑफ स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा यावरती व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल त्यामुळे तुम्हाला नेट कॅफेवर जाऊन चुकीचा फॉर्म भरून घ्यायची गरज पडणार नाही तर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो स्वतः स्टेप फॉलो करून भरू शकता ठीक आहे तर बघा या व्यतिरिक्त आणखी काही इन्फॉ या ठिकाणी बघा सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना त्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल प्रोसिजर फॉलो करणार आहे आणि तुमचा फॉर्म भरून मी दाखवणार आहे ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू